पाटलीन, आज काय बनवतास? आज बनवते कांद्याची पात आणि सुकट। थोडा गरम पाणी टाकून ही सुकट भिजवून घेतले, कांद्याची पात कापून घेतले, कोथिंबीर, कांदा, आला लसूण, मिरची आणि टॅमॅटो, मीठ, मसाले, तेल तापून घेतलं आहे। त्यात टाकते जिरे, आला लसूण, मिरची, आता टाकते कांदा, आता टाकते टॅमॅटो, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा घरचा मसाला, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला, मीठ, कांद्याची पात, एक 2 मिनटं वाफवून घेते। 2 मिनटं झालीत, झाकण काढून घेते। कांद्याची पात छान झाले, आता त्यात सुकट टाकते। आता 5 मिनटं वाफ देऊ। आता 5 मिनटं झालेत, आता आपण झाकण काढून बघू। बघा छान पाणी सुटलंय। आता परत 5 मिनटं झाकून घेऊ आपण। आता 5 मिनटं झालीत, बघा सुकट रेडी आहे। आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ। रेडी। झणझणीत सुकट आणि चपाती डब्यावर आणलेले आहे.